नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं। मी चिन्मय गोगळे, कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आसगाव येथे सुरू असलेल्या कुंठण खाण्यावर वेंगुर्ला पोलिसांनी छापा टाकला। त्यात एका संशयितासह तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या पथकाकडून करण्यात आली। या तीन महिला परराज्यातील असून या चौघांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। २०१९ मध्ये मी भाजपची उमेदवार होते, त्या निवडणुकीत माझा पराभव झाला होता, मात्र त्यानंतर मला संधी दिली गेली नाही अशा बातम्या देखील लागल्या। मात्र मला स्वतःला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही असं म्हणत माझे राजकीय करिअर संपवण्याचा डाव असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला। कोकण रेल्वे मार्गावर नुकत्याच थाटामाटात उद्घाटन झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा सर्वसामान्य कोकणी माणसांना काहीच फायदा नसल्याचं दिसून आलंय। याउलट गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांसाठी ही गाडी उपलब्ध असल्याचं समजतंय। या गाडीला कोकणात मोजकेच थांबे देण्यात आलेत, तर या गाडीमुळे इतर गाड्यांना साईड लाईन दिल्यामुळे या गाड्यांचं वेळापत्रक देखील कोलमडलंय। त्यामुळे या गाडीचा कोकणी चाकरमान्यांना फायद्याऐवजी मनस्तापत होत असल्याचं दिसून आलंय। कोकणात सतत कमी दाबाचे पट्टे अनुकूल असल्यामुळे तेथे पाऊस वाढतच चाललाय। त्यामुळे 13 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय। गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गात पावसानं दमदार बॅटिंग केली आहे। नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं पडून वाहतूक विस्कळीत देखील झाली आहे। अनेक ठिकाणी घरांचं देखील नुकसान झालंय, तर काही ठिकाणी शेतात पाणी घुसल्यानं लावणीची कामं देखील खोळंबली आहेत। हत्तीने गुरुवारी रात्री मोरले गावात उपद्रव माजवला। तिकडचे माड मुळासकडून मळून टाकले, तर केळी बागायतीचं देखील नुकसान केलंय। मागच्याच आठवड्यात एका शेतकऱ्याच्या सुपारी आणि केळी बागायतीत थुडगुस घातला होता। वारंवार होत असलेल्या नुकसानीमुळे वनविभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। कणकवली तालुक्यातील करंजे गावात जंगलाच्या पायथ्याशी दोन माद्या आणि एक नर पिल्लू असं तीन गवारेडे मृतावस्थेत आढळून आले। वनविभागाला माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला। त्यानंतर पशुसंवर्धन विभागामार्फत शवविच्छेदन करण्यात आलं, मात्र शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त न झाल्यानं या गवारेड्यांच्या मृत्यूचं कारण समजू शकलं नाही। आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।